बाबा 20 मिनिटे उरले 12 वाजतील 12 नंतर मी खाऊ नाही शकत. सो हे गाइज, वेलकम बॅक टू आपला युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही सर्वजण राहत आहोत विरारला, माझ्या घरी. घरी का जातो कारण की आम्ही उद्याला निघणार होतो, बट उद्या मॉर्निंगला आम्हाला निघायला खूप लेट होईल इथून, आणि मग तिथे पोहोचायला सुद्धा लेट होईल. म्हणून आम्ही विचार केला एक दिवस अगोदर जाऊया, कारण की आपल्याला उद्या निघायचं आहे शिर्डीसाठी. तुम्हाला माहिती आहे आम्ही पदयात्रा जातोय, तर आज सर्वजण माझ्या घरी थांबणार आहे. सर्वजण म्हणजे बॉबी आहे, कोमल मम्मी, खराच फॅमिली आहे, आणि प्रिया के प्रीतम सुद्धा आहे. तर आज सर्वजण माझ्या घरी येणार आहेत आणि पहिल्यांदा घरी येणार आहेत. पहिल्यांदा म्हणजे बॉबी आणि कोमल तर खूप वेळा आले आहेत, बट प्रिया के प्रीतम आणि खराच फॅमिली आज पहिल्यांदा येणार आहेत. तर आज आपण त्यांचा पाहुणचार करणार आहेत घरी. खूप मला आनंद होईल ते लोक माझ्या घरी येतात आहे ते. आणि आता सर्वजण येतात आहे, खराच फॅमिली, प्रिया के प्रीतम, आम्ही जस्ट खाली आलोय, ते लोक पण आता येतात आहे. थोड्या वेळात आम्ही निघू इथून आणि भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये, गाडीनंतर आपल्या विरारला. ओके, तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. आणि हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण की हा ब्लॉग खूप भारी आहे, खरंच भारी आहे. चलो तो हम लोग सब रेडी हो गए. बॉबी कुठे जातोय? आपण निघालो आहे विरार साठी शेखरच्या घरी, पण तिकडनं उद्या डायरेक्ट पदयात्रा शिर्डी. दादा पण आलाय आणि मम्मी, किट्टू, आमचा किट्टू पण आलाय. हर टाइम स्मार्ट दिसणारा आमचा किट्टू आता नखा मारायला खूप शिकलाय तो. हा, बोचकतो तो, याला खूप नखा मारलाय त्यांनी. आता प्रिया के प्रीतम पण येतात आहे, आम्ही दोन गाड्या घेऊन जातोय. तर सर्वजण आल्यावरती निघूया आपण आणि भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये. खरात मम्मी सुद्धा इथे. हा, खरात मम्मी मोबाईल पुसतात आहे. प्रिया के प्रीतम सुद्धा इथे आलेले आहेत. खूप लेट करत तुम्ही यायला युट्यूब चॅनल मध्ये. हा, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आणि आपल्या घरी पण. दादा कुठे आहेत? दादा प्रिया के प्रीतम सुद्धा आले. हा, नाही ना, काढायला गेलं. तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या घरी. थँक्यू सो मच. ओके, तुम्ही हाय ना सोय. हाय नाही, हाय सोय. सोय हाय, सोय हाय. जेवणाची सोय आहे. हा, जेवणाची. चलो फिर मिलते आगे गाडी में, बात करेंगे ना आपण. चल रे चिमटे. तर गाईज, आता आम्ही निघालोय इथून. पुढे बॉबीन त्यांची गाडी आणि मागे आम्ही प्रीतम दादाच्या गाडीत आम्ही तिघ जणच बसलोय. तुमच्या वाटणी पण बोलू. काय बोलू? येस, आम्ही निघालोय. आता आज आम्हाला शेखरच्या घरी मेजवानी आहे. हा, फुल मेजवानी आहे. एकदम मेहुल आहे, शेखर आणि दीपिका. दीपिकाचं नाव विसरले. बापरे ताई, मी रोज असतो इथे, माझं नाव विसरले. अच्छा, मला वाटलं की माझं नाव विसरले. तेच, चलो फिर मिलते, देखते अपना इधर से विरार का सफर कैसा होता है. विसरू ना, एक तास झाला गाडीमध्ये आहे, बट थोडं लांब आहे ना म्हणून टाइम होता आम्हाला. भूक लागली. हा, भूक पण लागली प्रीतम दादांना. भूक लागली दादा. वडापाव खायचा आहे आम्हाला. तुमच्या गावचा स्पेशल वडापाव खायचा आहे. गावात काय पण स्पेशल असेल ते. वडापाव आहे, समोसा आहे, पकोडे, मंचुरियन. आपण वडापाव खाऊया. थोडा पोचा आपण अर्धा तास आणि अर्धा तास. अजून अर्धा तास म्हणजे आता बोलतोय मी ते अर्धा तास. 15 मिनिटात पोहोचून जाऊ आपण. बाबरे, नाही नाही पोहोचू लागेल. तुम्ही फास्ट गाडी चालवा आता एकदम. अजून आम्ही हायवेलाच आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या घरामध्ये. किट्टू आमच्या लवकर आल्या तुम्ही खूप. नाही नाही, आम्हाला जरा ट्राफिक भेटली ना. काय ताई? नाही, आम्हाला ट्रॅफिक भेटली ना. आम्हाला ट्रॅफिक भेटली म्हणून थोडा टाइम झाला. सो ब्रो, फायनली आलोय, फ्रेंड्स आलोय भाईच्या घरी. घाम लवकर आले तुम्ही आमच्या. तुम्ही लेट आले. आम्हाला थोडी ट्रॅफिक भेटली ना. कुठे आहे मम्मी? माझी मम्मी इकडे बघ. इथे बघ, इथे बघ. हाय कर, हाय कर.
खरात मम्मी ताई ये लवकर विशाल दादा इकडे बसलाय दादा नाश्ता करतोय की नाही अरे करतो ना बस चाय दे बाकीचे सगळे इथे बसलाय सगळे नाश्ता करतात आणि दीपू चाय देतोय किट्टू वय झालं आता तुने खरंच लग्न केलं पाहिजे काय तुला पोरगी नाही पटत बोलते मला पोरीच नाही पटत मम्मी तर काय करणार मी असं बोलतो माझ्याकडून सगळे काम होतात मी जेवण किती पण बनवू शकते पण ते जीन्स पॅन्ट धुवायला होत नाही ना मला मग करायला पाहिजे ना लग्न आहे का नाही करून टाक रे करून टाक बेटा करायला पाहिजे ना दादा आता मदत करायला काम ही करू पहिला दादा आहे वहिनी आहे डीजे ठेव डीजे सोबत काय तुम्हाला लोकांना एवढे घाय लागले तुम्ही कशासाठी तुझ्या लग्नाची मागणी करायला लागलोय तू चार युद्ध आम्हाला चांगलं नाही वाटलं नाही मग सोन असते तर तुम्हाला दिलं असतं ना दिने नाही थोरं पण करता ना आमच्या पाऊस आता तू आल्यावर नाही करत आहे पहिले तर मम्मीला मदत करायचं सगळं माझा पोरगा मग आमचं पार्सल आलेलं आहे बाहेरून इकडे इकडे बस कुत्रा जागाला शिर्डी जाय काय आहे बॉबी हे बॉबी काय आहे साडी घ्यायचे मम्मीला मला साडी घ्यायचे म्हणून घाई लागली कशाला निघती साई मला काल तुम्ही लग्नाला तर काय आली नाही मम्मी साडी नको घ्यायला एकदम कडकवाली साडी घ्यायची होय थंबनेली बॉबने दिली दीपूशी गेले मम्मीला साडी लग्नानंतर पहिल्यांदा आला बॉब घरी लग्नानंतर आला ना बाबा कशाला बोलतो ब्लॉग साठी बोलूय ना तर गाईज सगळे बसले चाय नाश्ता केला आता जातात कुठे जातात आता फिरायला विरार ठीक आहे किट्टूला पण झोप आली वाटते दादा पण आहेत आम्ही थोडं फिरत होतो ताई पण आहे आमची मम्मी पण आहे ठीक आहे चला आता भेटू आपण पुढे होय काय आणले किरण होय तिकडे दीपू चाय देतोय आणि इकडे किरण स्प्राईट देतोय हे आता किरणचं पण लग्न करायला लागेल आणि दीपूचं पण लग्न करायला लागेल आरती हा आमच्या भावासाठी काय माय अजून आता खूप दोन वडापाव खाल्ले साठी मॉलमध्ये आलो आहे मी आता आणि आम्ही बाहेरच थांबलोय बघा शटर झालंय डाऊन दादा आहेत दीपू आणि मी बाकी सर्व जण आहे बघा आतमध्ये आहेत सर्व आतमध्ये आहेत बॉबी आहे कोमल आहे ताई आहे मम्मी किरू कुठे गेला इथे खाली होतो
फिरू जास्त प्रेम येत नाही लपलाय बघा आम्हाला जायला चान्सच नाही आता ते लोक जोपर्यंत बाहेर येत नाही तरी ऑलरेडी आपण किती टाइम झालं इथे थांबलोय अर्धा तास झाला आम्हाला आम्ही इथेच थांबलोय आपण जाऊ आता पुढे त्याला पण नाही हा आपण निघूया त्यांना बोलूया इथे नेटवर्क पण नाही त्यांना कॉल करून सांगायला की आम्ही जातो असं बाहेर जाऊन सांगावं लागेल हा तेच कंटाळू इथे उभं राहून राहतो आतमध्ये पण नाही त्याला बोलू गपचूप घ्या आतमध्ये तो तरी पण नाही काय तो बघा लपला पळाला परत लोक फिट शॉपिंग करतात यार आम्हाला काहीच घ्यायला भेटणार नाही काय नाही जाऊन द्या नेक्स्ट टाइम आलो तर आपण लवकर येऊया मला तर किती शॉपिंग करायची आईस्क्रीम खाऊया का आपण नको ना ठीक आहे मग आता काय वाट बघूया त्यांची अजून नाही त्यांची वाट बघूया अजून काय तर काय शॉपिंग सर्वांची झालेली आहे आणि सगळ्यांनी शॉपिंग केलेली आहे फक्त मी दीपू आणि दादा आम्ही बाहेर होतो ताईने खूप शॉपिंग केली आमच्या वहिनीने खूप शॉपिंग केली मम्मीनी पण खूप खराब मम्मीने पण खूप शॉपिंग केले आणि आम्ही बाहेर होतो तुम्हीच मस्त शॉपिंग करत होते आमच्या बॅडला ज्युनियर खरातने पण शॉपिंग केलंय मस्त गाणं कोणतं लावायचं आहे फीट शॉपिंग केली ना शॉपिंग फूट केली ना परत 5,000 फटका काय बोलतो आम्ही बाहेर होतो ना म्हणून आम्हाला माहिती नाही बघा म्हणजे बिल बॉबीने पे केलं ओ माय गॉड अरे पहिला भाकरे आणतो मी इथे सर काही शेवटचे 20 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही आता जेवायला बसतोय हा दादांना काही नाही बट आम्हाला 12:00 पहिला जेवायचं आहे आणि बाकी कोमल वगैरे ताई वगैरे अजून शॉपिंग करतात अजून आले नाही ते लोक म्हणून आम्ही आलो लवकर आणि आम्ही जेवायला बसतोय मम्मी आम्हाला जेवण वाढते आणि किरू चाललाय कारण की किरू बोलतो मी नाही जेवत मी जेवून आलोय तर तो चाललाय दीपू बसलाय मम्मी आहे बॉबी आणि दादा आहेत आम्ही चौघ जण आता जेवायला बसतोय आम्ही जेवून घेऊ मग आता बाकी ते लोक आल्यावरती भेटूय आपण गँग आलेली आहे आणि आम्ही जेवायला बसलोय तुम्ही पण बसा आता पटापट खरं ना बॉबी कसा आहे चिकन नंबर झालाय पण मला खूप घाई लागले आहे मी जेवल्यानंतर रिव्ह्यू देतो कारण 10 मिनिट आहे ठीक आहे चालेल तू पण जेवून घे आणि तुम्ही पण बसा ताई बसा जेवायला पटापट आता आमच्यासोबत जॉईन झाले आमची वहिनी आणि तुम्ही आज खूप शॉपिंग केले वाटते ना म्हणून तुम्हाला लेट झाला तर गाईस उपवासवाल्यांचं जेवण झालेलं आहे आता बिना उपवासवाले बसले जेवायला नाही हा दादा आमच्या सोबत होता दादाचं पण झालं आता ताई बसली आहे मम्मी आहे भाजी कशी झाली व्हेरी गुड तो नाही जेव ए किट्टू किट्टू गाईज आमचं जेवण झालोय आणि आम्ही आता बसलोय बाहेर आराम करायला थोडस डिस्कशन चालू आहे कारण की उद्या बॉबी जाणार आहे तर कोमल थोडीशी सॅड आहे ना तू खरंच का मग त्याच्या बाजूला बस तो कुठे बसलाय तू लांब बसलोय अरे बापरे हा खुर्ची आणायला बोला ना तू नाही थांब खुर्ची आणतो थांब आमचं सर्वांचं जेवण झालंय बाबी जेवण कसं होतं जेवण जाम भारी होत पण मला चिकन अजून 1/2 किलो तरी खायचं होत पण आपल्याकडे वेळ नव्हता ना वेळ नव्हता आणि मम्मीने जाम टिपी केला मम्मी जाम टिपी करत होती ऍक्च्युली आम्ही आलोय पावणे 11:30 आधीच आलोय पण आल्या आल्या मी बोललो घ्या जेवायला ते हल्लू हल्लू झालेलं म्हणून आम्हाला खूप लेट झालं ठीक आहे तरी पण आपण जेवलो परत एकदा नाही पण नेक्स्ट टाइम आपण परत येऊ आपल्या घरी जेवायला बस गावठी गावठी कोंबडा जेव आपण आणू कोमल तुला कसं वाटलं जेवण
मस्त एकदम फर्स्ट क्लास जेवण. तू पोटभर जेवले असेल ना? हा तू पण सांग, थांब जरा, हळू हळू येईन सगळ्यांकडे. तुला कसं वाटलं? कडक. पण मी थोडंच जेवलो. का रे? इच्छा नव्हती जेवायची, यांना बघूनच पोट भरणार. रोहितच्या इच्छा, रोहित वाट बघतोय म्हणून बोललो. रोहित तुला कसं वाटलं जेवण? चार हे भाकरी आणि दोन दा राईस. ए बाबा, मी अजून इथे बघ, मी अजून चार भाकऱ्या आणि एक भाकरी खाल्ली. मी एवढी मोठी भाकरी मी बघितलं, एवढंच भात खाल्लं. एवढंच पण नव्हतं, एवढं एवढं होता. तू तो अंगण तोंडं बघून कोणच बोलणार नाही. सलाम. आता आपण, मी काय बोलतो, आपण आता थंड वगैरे पिऊया आणि डायरेक्ट झोपूया, कारण की आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही काय भांडे घासता? तुम्ही पाहुणे आहेत आमच्या घरी. नाही तरी पण तुम्ही पाहुणे आहेत आमच्या घरी. मम्मी पण तू त्यांना का बसून दिलं? ठीक आहे, चला आता बसले तर सर्व घासून टाका. मग हा ना, मम्मी पण, मम्मी तर लक्षात नाही. इथे बघा, इथे बघा कसं वाटतंय. मी काय जेवून आपले भांडे घासून घ्या, आपण लगेच थंड वगैरे होऊ आणि झोपूया लवकरच, कारण की आपल्याला मॉर्निंगला लवकर उठायचं आहे. तर गाईज, आय होप की हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली आणि सर्व पाहुणे आमच्या घरी पहिल्यांदा घरी आले होते. सर्व नाही, बॉबी आणि कोमल, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बॉबी आणि कोमल आमच्या घरी पहिला पण आले होते. फक्त प्रिया के प्रीतम आणि खरात फॅमिली पहिल्यांदा आपल्या घरी आले. खरात मम्मी, खरात मम्मी आणि खरात फॅमिली, दादा वगैरे पण होते ना, म्हणून बोललो खरात फॅमिली. फर्स्ट टाइम आपल्या घरी आले होते आणि आपण त्यांचा पाहून चार खूप चांगला केला आणि आम्ही मॉलमध्ये सुद्धा केलं होतं. तिकडे आम्हाला काय, आम्हाला एंट्री नाही भेटली. हा लेट झालो, आम्हाला एंट्री नाही भेटली तिकडे. हा, एंट्री नाही भेटली. त्याची एक क्लिप आहे, ती तुम्ही बघितली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे थांबलेलो बाहेर आणि ते लोक आतमध्ये होते. हे सगळं झालं मॉलमध्ये. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असेल तर ब्लॉग नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्यापासून आमची चालू होणार आहे पदयात्रा. पदयात्रा, तर त्याचे पण तुम्हाला ब्लॉग बघायला नक्की बघायला भेटणार, नक्कीच. आणि या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा.